ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. जयंत पाटलांची चंद्रकांत पाटलांना धोबी पछाड, जयंतरावांनी एका दगडात टिपले अनेक पक्षी. पुणे पदवीधर मतदारसंघात अखेर राष्ट्रवादीने भाजपला धूळ चारली आहे. पदवीधरची निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्यात झाली, पण ही लढत खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातच झाली. हे दोन पाटील परस्परांना भिडले होते. गेली 20 वर्षे पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे वर्चस्व होते. गतवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार सारंग पाटील यांचा निसटता पराभव झाला होता. अरुण लाड यांच्या बंडखोरीमुळे चंद्रकांत पाटलांना गतवेळी लॉटरी लागली होती. यावेळी राष्ट्रवादीने पुरेपूर ताकद लावली होती. स्वतः जयंत पाटलांनी निवडणूक स्वतःच्या प्रतिष्ठेची बनवली होती. भाजपकडून चंद्रकांत पाटील सतत आव्हानात्मक भाषा बोलत होते. विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा भाजप जिंकेल, लोक भकास आघाडीला सपाटून मार देतील असं ते सांगत होते. पण या निवडणुकीच्या निकालाने वेगळे चित्र समोर आले आहे. मी आज सांगतो तुम्हाला की 3 तारखेला पहिला निकाल लागेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्र पदवीधरचा, कारण कोट्यात विजय होणार आणि चारही बाजूने कोणीतरी व्यवस्थित मी काय बोलतो, मी उभा कसा राहतो, मी हा शर्ट कुठला घातलाय सगळं ऑब्झर्व करून मग त्याच्यावर सोशल मीडिया चालू जाईल. घाबरत नाही ते काय म्हणता तुम्ही ते सोशल मीडियावर ट्रोल, घाबरत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातले लोकांनी भाजपला सपाटून मार दिल्याचं दिसत आहे. जयंत पाटलांनी व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतल्याचं दिसलं. महाविकास आघाडीने एकसंघपणे ताकद लावली. अपवादात्मक काही ठिकाणी आतलं बाहेरचं झालं, पण अपवाद वगळता सर्वांनीच करेक्ट कार्यक्रम करत भाजपचा पराभव केलाय. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस या नेत्यांना आत्मचिंतन करायला लावणारा हा निकाल आहे. या निवडणुकीत जयंत पाटलांनी बरेच हिशोब चुकते केले आहेत. त्यांनी चंद्रकांत पाटलांना धुळबी पछाड दिलीच, पण कडेगावच्या देशमुखांनाही धडा शिकवला. गेल्या अनेक वर्षांपासून जयंत पाटील आणि कडेगावच्या देशमुखांच्या सुप्त संघर्ष आहे. देशमुख आणि लाड हे तसे मित्र, पण या निवडणुकीत दोघे थेट समोरासमोर ठाकले. राष्ट्रवादीतून थेट लाडांनाच मैदानात उतरवून जयंत पाटलांनी देशमुखांचा आणखीन एक मित्र कमी केला. तसेच देशमुखांच्या पराभवासाठी पूर्ण ताकद लावून त्यांचाही बंदोबस्त केला. जे उसाची बिलं देऊ शकत नाहीत ते पदवीधरांचे काय भले करणार असा सवाल उपस्थित करत संग्राम देशमुखांच्या अडचणीत वाढ केली. चाणाक्ष जयंत पाटलांनी देशमुखांना धडा शिकवला, चंद्रकांत पाटलांना धोबी पछाड दिली आणि लाडांनाही देशमुखांच्या पासून बाजूला करण्याची खेळी केली. पदवीधरच्या निमित्ताने त्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी टिपले आहेत. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.